Now we will see Dalton's law of partial pressure. John Dalton या सायंटिस्टने एक लॉ सांगितलेला आहे, तो आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. तर दिस लॉ इज ॲप्लिकेबल फॉर दोज गॅसेस विच डू नॉट रिॲक्ट केमिकली ऑन मिक्सिंग. आपण असे दोन गॅस मिक्स करणार आहे की ज्यांच्यामध्ये रिॲक्शन होत नाही आहे, फक्त ते मिक्स होत आहे. आता पार्शल प्रेशरचा मिनिंग काय होतो? द प्रेशर एक्झर्टेड बाय इंडिव्हिज्युअल सेपरेट गॅस इन अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर गॅस इज कॉल्ड एज अ पार्शल प्रेशर. समजा आपण ए बी सी असे थ्री डिफरंट गॅसेस मिक्स केलेले, मग एने जो सेपरेट प्रेशर जो एक्झर्ट केलेला आहे तो असेल पार्शल प्रेशर ऑफ ए, बीने जो सेपरेट प्रेशर एक्झर्ट केलेला आहे प्रत्येक पार्टिकलने तो असेल पार्शल प्रेशर ऑफ बी गॅस, आणि सीने जो सेपरेट त्याच्या पार्टिकल्सने सेपरेट जो प्रेशर एक्झर्ट केलेला आहे तो असेल पार्शल प्रेशर ऑफ सी गॅस. तर तो प्रत्येक मिक्सरमध्ये जे सेपरेट गॅसेस असतात मिक्स झालेले, आपण ज्या गॅसेसला मिक्स केलेले आहे त्यांचा जो इंडिव्हिज्युअल प्रेशर असतो त्यालाच काय म्हटलेलं आहे? पार्शल प्रेशर. आणि पार्शल प्रेशरचाच मिळून काय तयार होतो? टोटल प्रेशर. आता आपण टोटल प्रेशर वरून हा जो लॉ आहे याच्याबद्दल जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते बघूया. तर इथे स्टेटमेंट असं दिलेलं आहे, द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर नॉन रिॲक्टिंग गॅसेस इज द सम ऑफ द पार्शल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस इन द मिक्सचर. जे मिक्सचरचं टोटल प्रेशर असतं तर ते कशाची सम आहे? इट इज द सम ऑफ द पार्शल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस. आपण जे ए बी सी गॅसबद्दल बोलत होतो, तर पार्शल प्रेशर ऑफ ए गॅस प्लस पार्शल प्रेशर ऑफ बी गॅस प्लस पार्शल प्रेशर ऑफ सी गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर. म्हणजेच टोटल प्रेशर जे एक्झर्ट केलं जातं आहे या गॅसेसच्या मिक्सचरने, तर त्यामध्ये मेन कॉन्ट्रीब्युशन या डिफरंट गॅसेसचं आहे ज्यांना आपण मिक्स केलेलं आहे, ते नॉन रिॲक्टिव्ह गॅसेस आहे, त्यांच्या पार्शल प्रेशरची ॲडिशन करून आपल्याला पूर्ण मिक्सचरचं काय फाईंड करता येतं? टोटल प्रेशर. मॅथमॅटिकली डाल्टन्स लॉ मे बी एक्सप्रेस ॲज, मॅथमॅटिकली असं लिहायचं आहे, टोटल प्रेशर इज इक्वल टू पी वन प्लस पी टू प्लस पी थ्री ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. तर टोटल जे प्रेशर आहे ते कशाची ॲडिशन आहे? टोटल प्रेशर ऑफ मिक्सर पी टोटल इज इक्वल टू, इट इज अ सम ऑफ द ॲडिशन ऑफ पी वन पी टू पी थ्री, यांची ॲडिशन आहे. इंडिव्हिज्युअल जे गॅसेस आहे 1, 2, 3 तर त्या मिक्सरमध्ये प्रेझेंट आहे, यांना नंबर दिलेले, तर त्या सगळ्यांच्या पार्शल प्रेशरची ॲडिशन म्हणजे काय? टोटल प्रेशर होते. जसं डायग्राम दिसते, पी वन प्रेशर एक्झर्टेड बाय फर्स्ट गॅस, पी टू प्रेशर इज एक्झर्टेड बाय सेकंड गॅस, पी वन पी टू हे पार्शल प्रेशर आहे, दोघांचा मिळून काय तयार होतो? दोघांना मिक्स केल्यानंतर आपल्याला टोटल प्रेशर मिळतोय. पी टी इज इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ द मिक्सचर इज इक्वल टू पी वन प्लस पी टू. तर हा एक सिम्पल स्टेटमेंटमध्ये डाल्टन्सने काय केलेला आहे की हा पार्शल प्रेशरचा लॉ सांगितलेला आहे. लास्ट टाइम आपण डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर हा बघितला आहे, तर त्यावरूनच आपण एक इक्वेशन तयार केलं आहे, ते आपण बघूया. पार्शल प्रेशर ऑफ अ गॅस इज ऑप्टेन बाय मल्टिप्लाइंग द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर बाय मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. आता जसं आपण कन्सिडर केलं होतं की एका सिलेंडरमध्ये ए बी सी असे थ्री गॅसेस आहे, तर टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सचर, मिक्सरने जो टोटल प्रेशर एक्झर्ट केलेला आहे त्या गॅसेसच्या मिक्सरने, तो काय असेल? पार्शल प्रेशर बाय ए प्लस पार्शल प्रेशर बाय बी प्लस पार्शल प्रेशर बाय सी, पी ए प्लस पी बी प्लस पी सी विच इज इक्वल टू टोटल प्रेशर. मग प्रत्येक गॅसेसने इंडिव्हिज्युअल पार्टिकलने जो प्रेशर एक्झर्ट केलेला आहे तो असतो पार्शल प्रेशर. मग प्रत्येक टाईपच्या गॅसचा जो पार्शल प्रेशर आहे तो आपण कसा लिहू शकतो? पार्शल प्रेशर इज इक्वल टू, समजा फर्स्ट गॅस असेल तर पी वन इज इक्वल टू एक्स वन मल्टीप्लाय बाय टोटल प्रेशर, पी टू हा सेकंड गॅस आहे, एक्स पी टू इज इक्वल टू सेकंड टू हा सेकंड गॅस आहे समजा, तर पी टू प्रेशर एक्झर्टेड बाय सेकंड गॅस इज इक्वल टू पार्शल प्रेशर एक्झर्टेड बाय सेकंड गॅस इज इक्वल टू एक्स टू, एक्स टू म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड गॅस मल्टीप्लाय बाय टोटल प्रेशर. थर्ड गॅस घेतला आपण, थर्ड गॅसचा पार्शल प्रेशर आहे पी थ्री, पी थ्री इज इक्वल टू एक्स थ्री इंटू टोटल प्रेशर अँड सो ऑन. तर एक्स वन एक्स टू एक्स थ्री हे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट गॅस सेकंड गॅस अँड थर्ड गॅस. येतं आहे लक्षात? मग आपण काय बघितलं, द पार्शल प्रेशर ऑफ अ गॅस इज ऑप्टेन बाय मल्टिप्लाइंग द टोटल प्रेशर ऑफ अ मिक्सचर बाय मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. तर आपण काय करणार आहे, जो मिक्सचरमध्ये सिंगल ए टाईपचा बी टाईपचा सी टाईपचा गॅस असेल त्या प्रत्येकाचा जो पार्शल प्रेशर आहे तो कसा फाइंड करता? तर टोटल प्रेशरला, मिक्सरचं जे टोटल प्रेशर आहे त्याला
त्या गॅसचं समजा ए टाईपचा गॅस आहे तर त्याला त्याच्या मोल फ्रॅक्शनने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे. समजा मोल फ्रॅक्शन ऑफ ए म्हणजे एक्स ए, तर तसं मल्टिप्लाय करून आपल्याला डायरेक्ट काय मिळणार आहे, पार्शल प्रेशर. नाउ नेक्स्ट टर्म इज ॲक्वियस टेन्शन. तुम्हाला माहिती आहे वेपर फेज जी असते, जर समजा आपण वॉटर इव्हॅपोरेट केलं आहे तर वॉटरचं इव्हॅपोरेशन होताना वरती जे काही वेपर मॉली गेले ते वॉटरचा जो लिक्विडचा सरफेस आहे त्यावरती काय करता, बॅक प्रेशर एक्झर्ट करत आहे, तो प्रेशर असतो वेपर प्रेशर. वेपर इज अ गॅस इन कॉन्टॅक्ट विथ द लिक्विड ऑफ द सेम सबस्टन्स. तर वेपर काय असते की जो लिक्विड फेज असते वॉटरशी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले गॅसियस फेज असते, आपण त्याला स्टीम म्हणतो, बरोबर आहे. गरम पाण्याची वाफ असते ती स्टीम असते, म्हणजेच गॅसियस फेज आहे ती. द गॅस अबोव द सर्फेस ऑफ लिक्विड वॉटर इज डिस्क्राइब ॲज वॉटर वेपर. जो वॉटरच्या सर्फेसवरती जो गॅस असतो किंवा जो लिक्विड फेजच्या वरती जो वेपर फेज असते किंवा गॅसियस फेज असते तीच असते वॉटर वेपर. द प्रेशर ऑफ द वॉटर वेपर इज नोन ॲज अ वेपर प्रेशर. वॉटरच्या जी वेपर फॉर्म आहे ते त्याचा जो प्रेशर असतो तो असतो वेपर प्रेशर. आता तुम्हाला माहिती आहे गॅसेस फेजमध्ये मॉलिक्युल काय करतात, दे एक्झर्ट प्रेशर इन ऑल डायरेक्शन. ते कोणत्या डायरेक्शनमध्ये जातात, दे कोलाइड विथ इच अदर ऑल्सो विथ द वॉल ऑफ कंटेनर अँड ऑल्सो सर्फेस ऑफ द लिक्विड. तर समजा वेपर फेजमध्ये जे गॅसेस फेजमधले मॉलिक्युल आहे ते काय करतात, लिक्विडच्या सर्फेसवरती प्रेशर एक्झर्ट करतात, कंटेनरवरती पण, आणि त्यांचं कंटिन्युअसली कोलिजन होत असतं आणि कंटिन्युअसली काय असतं, ते रँडम मोशनमध्ये असतं, म्हणजे ते कोणत्या डायरेक्शनमध्ये जात असतात, म्हणजे ते एका ठिकाणी रेस्ट पोझिशनमध्ये कधीच येत नाही. गॅसियस मॉलिक्युलमध्ये हायएस्ट कायनेटिक एनर्जी असते म्हणून तो कोणत्या डायरेक्शनमध्ये जात असतो, आणि कायनेटिक एनर्जी कशाशी रिलेटेड आहे, मोशन, येतं आहे लक्षात. तर समजा आपण असं केलं, एका कंटेनरमधून एअर रिलीज केलं आहे, एअर काय केलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे व्हॅक्युम पंपने, आणि त्या कंटेनर सील केलेलं आहे आणि त्यामध्ये वॉटर घेतलेलं आहे, आपण वॉटरची वेपर जनरेट केलेली, तर वेपर मॉलिक्युल काय करतात, वेपर मॉलिक्युल एक्झर्ट द प्रेशर ऑन द लिक्विड सर्फेस. तर वॉटर वेपर जी आहे ती काय करेल, वेपर मॉलिक्युल काय करतील, त्या लिक्विड सर्फेसवरती प्रेशर एक्झर्ट करतील. मग इनिशियली काय होतो, प्रेशर इन्क्रीज होत आहे, नंतर स्लो होत आहे, अगेन इन्क्रीज होत आहे, अँड प्रेशर रीच वेपर प्रेशर रीच टू द मॅक्झिमम विच इज कॉल्ड ॲज अ सॅच्युरेटेड वेपर प्रेशर. याला काय म्हणतात, सॅच्युरेटेड वेपर प्रेशर. तर आता इथे काय झालं की मॅक्झिमम जे लिक्विडच्या वरती जो पार्ट आहे ॲटमॉस्फिअरचा किंवा त्या कंटेनरमध्ये तो काय झाला, वेपर वॉटरची जी वेपर आहे तर त्याने सॅच्युरेट झाला, आणि त्या केसमध्ये जो मॅक्झिमम प्रेशर एक्झर्ट केला तो असतो सॅच्युरेटेड वेपर प्रेशर. तुम्हाला कळली असेल ॲक्टिव्हिटी, आपण काय केलेलं आहे, आपण सिम्पल एक कंटेनर घेतलं, कंटेनरमध्ये घेतला वॉटर, वॉटरच्या वरती जी एअर होती ती आपण काय केली, रिमूव्ह केली, त्याला सील्ड केलेलं आहे. आता वॉटरची आपण वेपर जनरेट केली, वेपर मॉलिक्युल काय करताय, त्या वॉटरवरती प्रेशर एक्झर्ट करताय, बरोबर आहे. द प्रेशर एक्झर्टेड बाय सॅच्युरेटेड वॉटर वेपर इज कॉल्ड एज अ ॲक्वियस टेन्शन. ॲक्वियस टेन्शन म्हणजे वॉटरच्या वेपरचा प्रेशर, बरोबर आहे, वेपर प्रेशर. आता आपण काय करणार आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय द ड्राय गॅस, जो गॅस आहे त्याने किती प्रेशर एक्झर्ट केला आहे हे आपण मेजर करणार आहे. कसं मेजर करणार आहे, त्याच कंटेनरमध्ये वॉटर वेपर जी आहे त्याच्यावरती आपण तो गॅस रिलीज करणार आहे. समजा आपण हायड्रोजन गॅस घेतलेला आहे, तो रिलीज केला आहे, आता वॉटर वेपर आणि गॅसेस काय झालेले, मिक्स झालेले. आपण अगोदर वॉटर वेपरचा जो प्रेशर आहे तो मेजर केलेला आहे, तो असेल PAQ. AQ म्हणजे काय, ॲक्वियस टेन्शन, बरोबर आहे. आणि आता आपण काय केलेला आहे, तर ड्राय गॅस जो आहे हायड्रोजन गॅस समजा, तर त्याचा प्रेशर मेजर करणार आहे. तर आता आपण फर्स्ट काय करणार आहे, वॉटर वेपरचा मेजर केला, आता ते जे मिक्सचर आहे, मिक्सर कशाचं आहे, वॉटर वेपर प्लस हायड्रोजन गॅस म्हणजे ड्राय गॅस एक, तर ते मिक्स झाले. मिक्स झाल्यानंतर काय झालं, मिक्सचर तयार झालं, दोन गॅसियस फेजचं काय तयार झालं, मिक्सर झालं, वॉटर वेपर म्हणजे स्टीम आणि प्लस हायड्रोजन गॅस दोघांचं मिक्सर तयार झालं. नाऊ द प्रेशर एक्झर्टेड बाय मिक्सर इज मेजर्ड. तर त्या मिक्सरने किती प्रेशर एक्झर्ट केला हे मेजर केलं गेलं. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय ड्राय गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर ऑफ मिक्सर मायनस प्रेशर एक्झर्टेड बाय वॉटर वेपर. वॉटर वेपरने किती प्रेशर एक्झर्ट केलं आहे हे आपण अगोदरच कॅल्क्युलेट केलेलं आहे, अगोदरच आपण ते रीडिंग घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरचं पण रीडिंग घेतलेलं आहे, मिक्सरने किती प्रेशर एक्झर्ट केला आहे, तर पी टोटल मायनस पी ॲक्वेस यातून जर सबट्रॅक्शन केली तर आपल्याला कोणाचं प्रेशर मिळणार आहे, ड्राय गॅसचं, येतं आहे लक्षात, प्रेशर एक्झर्टेड बाय द ड्राय गॅस. ही एक सिम्पल ॲक्टिव्हिटी दिलेली
की आपण कोणताही ट्राय गॅसचं काय करू शकतो, प्रेशर मेजर करू शकतो. आता आपण एक एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट बघणार आहे. तर आपण काय या हा जो पॉईंट बघणार आहे याचं नाव आहे कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ गॅसेस. एक्झामला असा क्वेश्चन विचारतात, राईट अ नोट ऑन पॉस्च्युलेट ऑर अझम्पशन ऑफ कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ गॅसेस. तर आपल्याला काय करायचे, कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ गॅसेस, गॅसेसचं आपण काय स्टडी करणार आहे, बऱ्याचशा प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहे, त्याच्याशी रिलेटेड अजून काही गोष्टी या डिटेल यामध्ये लिहायच्या आहे. म्हणजे थोडक्यात गॅसेस पेजचे आपण प्रॉपर्टी लिहिणार आहे, पण प्रॉपर्टीमध्ये आपण कायनेटिक एनर्जीचा विचार करणार आहे. बरोबर आहे, कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी. तर कायनेटिक एनर्जीशी रिलेटेड काही पॉईंट आपण घेणार आहे. तर फर्स्ट पॉईंट बघा, गॅसेस कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल मॉलिक्युल ऑर ॲटम्स. तर गॅसेस फेज जे गॅसेस फेजमध्ये काय असतात, एक तर मॉलिक्युल असतात किंवा ॲटम असतात. इनर्ट गॅसचे ॲटम असतात आणि बाकीच्यांचे काय असतात, मॉलिक्युल. सेकंड पॉईंट, ऑन एन ॲव्हरेज गॅस मॉलिक्युल रिमेन फार अपार्ट फ्रॉम इच अदर. आता तुम्हाला माहिती आहे द डिस्टन्स बिटवीन टू गॅसेस पार्टिकल इज व्हेरी लार्ज. त्यांच्यामध्ये खूप जास्त डिस्टन्स असतं. बरोबर आहे, म्हणून आपण गॅसेसला काय करू शकतो, कंप्रेस करू शकतो. Therefore, the actual volume of the gas particle is negligible as compared to the total volume of container. Containerचा volume जर 5 लिटर आहे, समजा आपण 5 लिटरचा मोठा कंटेनर घेतला 5 लिटरचा, त्याच्यामध्ये एक सिंगल गॅसियस मॉलिक्युल आहे तो बघतोय आपण, तर जो कंटेनरचा व्हॉल्यूम आहे तो खूप ग्रेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू पार्टिकल. पार्टिकलचा जो व्हॉल्यूम आहे तो निग्लिजिबल आहे, खूप खूप छोटा आहे. बरोबर आहे, त्यामध्ये गॅसेसचे पार्टिकल समजा लाखो पार्टिकल असतील, पण त्यांच्यामध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे. बरोबर आहे, तरी त्या सिंगल गॅसचा जो पार्टिकलचा जो व्हॉल्यूम आहे तो कंटेनरशी कम्पेअर केला तर निग्लिजिबल असतो, खूप छोटासा असतो. बरोबर आहे, आणि गॅसेसमध्ये म्हणूनच खूप जास्त स्पेस असते गॅसेस पार्टिकलमध्ये, म्हणून गॅसेसला आपण काय करू शकतो, कंप्रेस करू शकतो. देअरफॉर गॅसेस आर हायली कंप्रेसिबल, कारण गॅसेस पार्टिकलचा व्हॉल्यूम खूप छोटा असतो ॲज कम्पेअर टू कंटेनर. थर्ड पॉईंट बघा, द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द गॅसेस मॉलिक्युल आर निग्लिजिबल ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. तर अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो पार्टिकल्समध्ये माहिती आहे, पण इथे गॅसेस पार्टिकल दे आर फार अवे फ्रॉम इच अदर, देअरफॉर देअर इज अ नो फोर्स बिटवीन टू पार्टिकल ऑफ गॅसेस मॉलिक्युल. तर गॅसेसचे जे मॉलिक्युल आहे त्यांच्यामध्ये काहीच फोर्स नसतो, निग्लिजिबल असतं, म्हणजे झिरो कन्सिडर करा. एक मॉलिक्युल मुंबईला आहे आणि एक मॉलिक्युल दिल्लीला आहे, अशी कंडिशन त्यांच्यामध्ये असते, त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स नसतो. ॲज अ रिझल्ट गॅसेस एक्सपांड टू ऑक्युपाय एंटायर व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर, म्हणून गॅसेस एक्सपांड पण होऊ शकतात. आता फोर्थ पॉईंट बघा, गॅस मॉलिक्युल आर इन अ कॉन्स्टंट रॅन्डम मोशन, देअरफॉर दे कॅन कोलाइड विथ इच अदर अँड विथ द वॉल ऑफ द कंटेनर. आता ते रॅन्डम मोशनमध्ये असतात गॅसेस मॉलिक्युल, म्हणजे काय, ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये जात असतात, कोणतीही डायरेक्शन, आणि त्यांचे काय होते, मॉलिक्युलबरोबर स्वतःबरोबर टक्कर होते, कोलिजन होत आहे, आणि ज्या कंटेनरमध्ये ठेवलं आहे त्यांना आणि त्याच्या वॉलबरोबर पण त्यांची काय होते, ही टक्कर होते. तुम्हाला ॲज अ सिम्पल एक्झाम्पल सांगतो की गॅसेस मॉलिक्युल प्रेशर एक्झर्ट करताय, त्यांची त्यांच्यात सतत कोलिजन होत असतो आणि वॉलबरोबर ते काय करतात, कोलाइड होतात. तुम्ही अशा जर कुठे जर समजा तुम्ही हिल स्टेशनवर गेले किंवा डोंगरावरती असं उंच ठिकाणी गेले तर खूप जोरात हवा येते, किंवा गच्चीवर मोठ्या समजा उंच बिल्डिंगवर टेरिसवर गेले तर खूप जोरात हवा येते. इनडायरेक्टली काय, एअरमध्ये काय, एअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस, नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर, देन कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, बरेचसे गॅसेस हे ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. तर जी एअर असते ती आपल्यावरती काय करते, प्रेशर एक्झर्ट करते. इनडायरेक्टली हे जे मॉलिक्युल आहे आपल्याबरोबर कोलाइड होत असतात, म्हणून तो एअरचा काय होतो, आपल्यावरती प्रेशर एक्झर्ट केला जातो आहे. म्हणजे डिफरंट गॅसेस मॉलिक्युल आपल्याबरोबर कोलाइड होतात, म्हणून आपल्याला असं वाटतं की हवा आपल्याला काय करते, जोरात लोटते. असं डोंगरावरती किंवा त्या ठिकाणी फिरायला गेल्यावर असं वाटतं, खूप जोरात वारं असतं. देन फिफ्थ पॉईंट बघू आपण, प्रेशर ऑफ गॅस इज ड्यू टू द कोलिजन ऑफ द गॅस पार्टिकल विथ द वॉल ऑफ कंटेनर. आता गॅसेस मॉलिक्युल एक्झर्ट द प्रेशर, ते प्रेशर एक्झर्ट करताय, मग प्रेशर का एक्झर्ट करताय, कारण त्यांचं सतत कोलिजन होत असतं. कोणाबरोबर, पार्टिकल्स बरोबर पण आणि कंटेनरची जी वॉल असते त्याच्याबरोबर पण. म्हणजे सिलेंडर, समजा सिलेंडरमध्ये गॅस आहे तर त्या सिलेंडरची जी वॉल आहे आतली, तर त्याच्याबरोबर गॅसेस मॉलिक्युल काय होतात, कोलाइड होतात. सिक्स नंबरचा पॉईंट बघू आपण, द कोलिजन ऑफ द गॅस मॉलिक्युल आर परफेक्टली इलॅस्टिक इन नेचर. म्हणजे काय, देअर इज अ नो लॉस इन कायनेटिक एनर्जी ऑर टोटल एनर्जी ऑफ द गॅसियस पार्टिकल. म्हणजे काय, जरी कोलिजन झालं दोन पार्टिकलमध्ये तरी त्यांची एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट.
नाही तर तुम्हाला असं वाटेल की त्यांची एनर्जी काय होते, डायरेक्ट झिरो होऊन जाते, गॅसेस मॉलिक्युल स्टॉप होतो कोलिजननंतर, असं नाही आहे. ते कंटिन्युअसली बॉम्बार्डमेंट होत असते, कंटिन्युअसली कोलाइड होत असतात, कंटिन्युअसली मूवमेंट चालू असते. गॅसेस पार्टिकल कधीच रेस्ट किंवा स्टेशनरी फेजमध्ये जात नाही आहे, ते एका ठिकाणी कधीच थांबलेले नसतात. ते नेहमी कोणत्याही टाईमला बघा तुम्ही, द गॅसेस पार्टिकल दे आर इन अ कंटिन्यू रॅन्डम मोशन इन एनी डायरेक्शन, ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये जात असतात. तर याचं रिझन काय की ते प्रेशर एक्झर्ट करताय, त्याचं मेन रिझन हे कोलिजन होतं आहे. कोलिजन कोणामध्ये होतं आहे, तर दोन पार्टिकलमध्ये आणि वॉल ऑफ कंटेनर आणि पार्टिकलमध्ये होतं आहे. आता आपण हे बघितलं की कोलिजन जे होतं आहे ते परफेक्टली इलास्टिक असतं. परफेक्टली इलास्टिक म्हणजे काय, देअर इज अ नो लॉस ऑफ एनर्जी, त्यांची एनर्जी कॉन्स्टंट राहते म्हणून ते कंटिन्युअसली मोशनमध्ये असतात. हे बघा, एनर्जी डिक्रीज झाली, आपण काय केलं, समजा गॅसेस फेज आहे, गॅसेस फेजला कूल केलं तर काय होतं, कायनेटिक एनर्जी काय होते, डिक्रीज. कायनेटिक एनर्जी डिक्रीज झाली तर ते जवळ येतात, त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होतो, लिक्विड फेज होते. लिक्विडला अजून कूल केलं तर काय होतं, सॉलिड फेज येते. तर पार्टिकल अजून जवळ येतात, त्यांची कायनेटिक एनर्जी डायरेक्ट सॉलिड फेजला काय होते, झिरो होते. जोपर्यंत कायनेटिक एनर्जी झिरो होत नाही आहे तोपर्यंत काय होतं, कंटिन्युअसली काय होतं, कोलिजन होतं. माहिती जे कोलिजन आहे ते परफेक्टली इलॅस्टिक आहे, म्हणजे काय, देअर इज अ नो लॉस ऑफ एनर्जी. जर एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे तर मूवमेंट कॉन्स्टंट राहणार आहे, कंटिन्युअसली ते मोशनमध्ये राहणार आहे पार्टिकल्स. सेवन नंबरचा पॉईंट बघा, द डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस मूव्ह विथ द डिफरंट वेलॉसिटी इन एनी इन्स्टंट अँड दॅट हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जी. तर जे गॅसेस, समजा आपण डिफरंट मॉलिक्युल घेतले, एकाच गॅसचे डिफरंट मॉलिक्युल, तर त्यांच्याकडे असलेली कायनेटिक एनर्जी डिफरंट असते, त्यांची वेलॉसिटी पण डिफरंट असते. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, के ई इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. जर त्यांची वेलॉसिटी डिफरंट आहे तर त्यांची कायनेटिक एनर्जी काय असेल, डिफरंट असेल. बट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस मॉलिक्युल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. जी सगळ्या मॉलिक्युलची आपण ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी घेणार आहे, ॲव्हरेज माहिती आहे तुम्हाला कसा घेता, सगळ्या कायनेटिक एनर्जीला ॲड करायचं आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पार्टिकल, बरोबर आहे. सगळ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी प्लस करायची. समजा 5 पार्टिकल आहे तर 5 पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण प्लस करणार, ॲडिशन करणार आणि त्याला 5 ने डिवाईड करणार, ती झाली ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. इज प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस देन दॅट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीजेस. तर ती कायनेटिक एनर्जी पण काय होते, इन्क्रीज होते. जर जेव्हा जेव्हा आपण टेम्परेचर वाढवणार आहे तर गॅसियस मॉलिक्युलला, गॅसियस मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी पण काय होते, इन्क्रीज होते. तर तुम्हाला हे अझम्पशन किंवा पॉस्ट्युलेट किंवा ज्या प्रॉपर्टीज आहे त्या समजल्या असतील. कशाशी रिलेटेड आहे, कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ गॅसेस. तर आपण गॅसेस मॉलिक्युलची मूवमेंट, रॅन्डम मोशन, कायनेटिक एनर्जी, त्यांचं कोलिजन कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपण या पॉईंटमध्ये कव्हर केलेल्या आहे. हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, हा विचारला जातो एक्झामला. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, राईट, द डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड द रियल गॅस. आयडियल गॅसची डेफिनेशन काय, आपण आयडियल गॅसची डेफिनेशन बघितली, द गॅस विच ओबेज बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड अवोगॅड्रो लॉज दस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन इज कॉल्ड एज अ आयडियल गॅस. अँड द गॅसेस विच डू नॉट ओबे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ और द आयडियल गॅस इक्वेशन, दॅट गॅसेस आर कॉल्ड एज अ रियल गॅसेस. आयडियल गॅसेस सिंपल आहे, फर्स्ट पॉईंट बघू आपण, दे स्ट्रिक्टली ओबेज बॉयज लॉ अँड चार्ल्स लॉ, म्हणूनच पी व्ही अपॉन एन आर टी. तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहिती, पी व्ही इज इक्वल टू काय, एन आर टी. मग पी व्ही अपॉन एन आर टी इज इक्वल टू काय असतो, 1 असतो. बट रियल गॅसेससाठी फर्स्ट पॉईंट बघा, दे शो द डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे चेंजेस फ्रॉम द बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ ॲट हाय प्रेशर अँड टेम्परेचर. दे ओबेज बॉयल्स लॉ अँड चार्ल्स लॉ ॲट लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. आता इथे काय दिलेली आहे बघा कंडिशन, की रियल गॅसेस काय, बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ ओबे करतात फक्त लो प्रेशरला. जसं प्रेशर इन्क्रीज झाला की ते डेव्हिएशन दाखवतात, ते बॉयल्स लॉ आणि चार्ल्स लॉ ओबे करत नाही आहे. ते देअरफॉर पी व्ही अपॉन एन आर टी इज नॉट इक्वल टू 1. लक्षात ठेवा ही कंडिशन आहे की आयडियल गॅस कशा ओळखायचा आहे, पी व्ही अपॉन एन आर टी इज इक्वल टू 1 असेल तर तो आयडियल गॅस असतो, आणि पी व्ही अपॉन एन आर टी इज नॉट इक्वल टू 1 असेल तर तो काय असतो, रियल गॅस. सेकंड पॉईंट बघा, आयडियल गॅस मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलास्टिक, म्हणजे काय, देअर इज अ नो लॉस ऑफ एनर्जी वेन दे कोलाइड विथ ईच अदर. पण रियल गॅसेससाठी काय, सेकंड पॉईंट, मॉलिक्युल्स आर नॉट परफेक्टली इलास्टिक, म्हणजे जेव्हा कोलिजन होतं आहे तेव्हा काय होतं आहे, देअर इज अ लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. थर्ड पॉईंट बघा,
नो अट्रैक्शन और रिपल्सिव फोर्सेस प्रेजेंट बिटवीन द गैसियस मॉलिक्यूल. आता बघा, दोन मॉलिक्यूलमध्ये काय होतं आहे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन नसतो. पण रिअल गॅसमध्ये, थर्ड पॉईंट बघा, तर रिअल गॅसमध्ये काय असतो, इंटर मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज प्रेझेंट, हेन्स कोलिजन टेक्स प्लेस विथ द लॉस ऑफ एनर्जी. म्हणून हा मेन डिफरन्स आहे की आयडियल गॅसमध्ये दोन पार्टिकलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन नसतो. म्हणून तिथे काय होतं आहे, कोलिजन होताना कोणत्याही कोलिजनमध्ये, म्हणजे पार्टिकलचं कोलिजन असेल किंवा वॉल बरोबर कोलिजन असेल, तर तिथे काय एनर्जीचा लॉस होत नाही आहे. म्हणून ते परफेक्टली इलास्टिक आहे, कायनेटिक एनर्जी विल नॉट लॉस्ट. पण रिअल गॅसमध्ये काय होतं आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रेझेंट, तो कमी असेल पण असतो. म्हणून काय येतं, कोलिजन टेक्स प्लेस बिटवीन, ड्युरिंग द कोलिजन लॉस ऑफ एनर्जी टेक्स प्लेस. कायनेटिक एनर्जीचा काय होतो, रिअल गॅसमध्ये लॉस होतो कोलिजन होताना. फोर्थ पॉईंट बघा, आयडियल गॅस ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस मॉलिक्युल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅस. गॅसचा पूर्ण व्हॉल्यूम 1 लिटर असेल किंवा 2 लिटर असेल, तर स्मॉल पार्टिकल जो आहे त्याच्यात, सगळ्यात छोटा पार्टिकल किंवा मॉलिक्युल आहे, तर त्याच्याशी कम्पेअर केलं तर तो गॅसेसचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे, बरोबर आहे, आणि त्या पार्टिकलचा व्हॉल्यूम काय होतो, खूप निग्लिजिबल होतं आहे, बरोबर आहे. ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस मॉलिक्युल, सिंगल गॅस मॉलिक्युलचा जो व्हॉल्यूम आहे, इज कम्पेअर टू ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. आणि इकडे काय असतं, रिअल गॅसमध्ये ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस मॉलिक्युल इज सिग्निफिकंट, तर गॅसेस मॉलिक्युलचा जो व्हॉल्यूम आहे तो सिग्निफिकंट असतो. म्हणजे काय, की थोडा ग्रेटर असतो. ग्रेटर म्हणजे काय, की टोटल व्हॉल्यूमपेक्षा तो स्मॉलच असतो, पण सिग्निफिकंट फिगर असतो, म्हणजे काय, की थोडासा ग्रेटर असतो. 5 नंबर पॉईंट बघा, आयडियल गॅसेस कॅन नॉट बी लिक्विफाई इवन ॲट द लो टेम्परेचर. आता आपण जर गॅसेसला कूल केलं, टेम्परेचर कमी कमी करत गेलो होतं, तर काय ते लिक्विड फेज, म्हणजे लिक्विफाय होता. लिक्विफाय म्हणजे लिक्विड फेजमध्ये जाणे, बरोबर. तर लो टेम्परेचरला इथे काय, आयडियल गॅसमध्ये अशी सिच्युएशन आहे, दे डू नॉट लिक्विफाय इवन ॲट द लो टेम्परेचर, बट कंटिन्यूज टू ओबे चार्ल्स लॉ अँड फायनली ऑक्युपाईज झिरो व्हॉल्यूम ॲज -273 डिग्री सेल्सिअस. आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर बघितलं, -273 डिग्री सेल्सिअसला काय म्हणता, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, कारण त्या टेम्परेचरला व्हॉल्यूम काय होतो, झिरो होतो. पण ही थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉल्यूम कधीच झिरो होत नाही आहे. एखादा गॅसेसला कम्प्रेस करत करत गेलो आपण, तर व्हॉल्यूम डायरेक्ट त्याचं झिरो होईल का, कम्प्रेस करता करता नाही, तर फेज चेंज होते, गॅसेसचं काय होतं, लिक्विड होत आहे. सेम सिच्युएशन, अपोजिट सिच्युएशन कुठे असतं, रिअल गॅसमध्ये. 5 नंबर पॉईंट बघा, रिअल गॅस दे अंडरगो लिक्विफिकेशन ॲट लो टेम्परेचर वेन कूल्ड अँड कम्प्रेस. आणि रिअल गॅस इझिली काय होतं, कम्प्रेस केले, कूल केले, तर काय होतं, त्यांचं लिक्विफिकेशन होत आहे. आता 6 नंबरमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, आयडियल गॅस सच अ गॅस डज नॉट एक्झिस्ट. तर आपल्या युनिव्हर्समध्ये असा आयडियल गॅस नाही आहे की जो हे पॉईंट काय करेल, फॉलो करेल. रिअल गॅस, गॅसेस दॅट एक्झिस्ट इन नेचर लाईक हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन अँड हेलियम, हे सगळे रिअल गॅस आहे. आपल्या आजूबाजूला जे गॅसेस आहे, आपण ज्यांना गॅस म्हणतो, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे सगळे काय, रिअल गॅस आहे. फक्त हे लो टेम्परेचरला कोणासारखं बिहेव करतं, आयडियल गॅससारखं. पण हाय, सॉरी, लो प्रेशरला आयडियल गॅससारखं बिहेव करतं. पण प्रेशर इन्क्रीज केला की त्यांचं बिहेवियर कोणासारखं होतं आहे, रिअल गॅसेस, येतं आहे लक्षात. म्हणजे हेच गॅसेस, याच गॅसेस हे काय करताय, दे फॉलो बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ ॲट लो प्रेशर अँड दे शो द डेव्हिएशन ॲट हाय प्रेशर. प्रेशर इन्क्रीज झाला का लगेच डेव्हिएट होतं, वेगळंच चेंजेस दाखवत आहे. तुम्हाला हा डिफरन्स समजला असेल, आयडियल गॅस आणि रिअल गॅस, हा खूप इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. तर एक्झामला डेफिनेशन पण विचारता, राईट द डेफिनेशन ऑफ आयडियल गॅस, किंवा यातला डिफरन्स पण विचारू शकता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आयडियल अँड रिअल गॅस.